वर्ध्यावरून बसने प्रवास करीत असताना बसमधल्या युवकांनी हिंगणघाटच्या नांदगाव रस्त्यावर खाली उतरवीत ज्येष्ठ नागरिकास 8 ते 10 युवकांनी एकत्र येत मारहाण केली आहे. जेठानंद राजपूत असं ज्येष्ठ नागरिकाचं नाव असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्धा जिल्हा संघचालक आहे. या घटनेनंतर हिंगणघाट शहरात रात्री तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हा दाखल करत एका आरोपीला ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे. जेठानंद राजपूत हे वर्ध्यावरून बसने हिंगणघाटकडे प्रवास करत होते. बसमध्ये एका दाम्पत्याचा वाद सुरू असताना जेठानंद राजपूत हे मध्यस्थी गेले असता वादातील संबंधित युवकाने त्यांना शिवीगाळ केली आहे. सोबतच त्याच्या मित्रांना हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्त्यावर येथे बोलावत नांदगाव येथे बस जेठानंद राजपूत यांना बस खाली उतरवून 8 ते 10 जणांनी मारहाण केली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पोलीस ठाण्यावर धाव घेतली. पोलीस अधीक्षक नूरल हसन यांनी हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनेचा आढावा घेत आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. हिंगणघाट शहरामध्ये जी घटना घडली ते निंदनीय घटना आहे. एक ज्येष्ठ नागरिकांना काही मुलांनी मारहाण केलेली आहे. त्याबद्दल आम्ही राईटचे सेक्शन लावून त्याच्यामध्ये आम्ही FIR करत आहोत. FIR घेण्याचा प्रोसेस चालू आहे. लोकसुद्धा आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे ज्यांनी मारहाण केलेली आहे. नक्कीच त्यांना एक माणूस आम्ही आतापर्यंत डिटेन केलेले आहे. जे राहिलेले लोक आरोपी आहेत त्यांना डिटेन करण्यासाठी आमची लोकल क्राईम ब्रांचची टीम इथे आलेली आहे. लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती शहरामध्ये पूर्णपणे शांती आहे. आमची सोशल मीडियावर काही मेसेज व्हायरल आहे तर सोशल मीडिया इंटेलिजन्स टीम आमची इथे हिंगणघाट शहरामध्ये आलेली आहे. सोशल मीडियावर बारकाईने लक्ष देत आहे. आम्ही हिंगणघाट शहराचे जे नागरिक आहेत त्यांच्याशी विनंती करतो आणि आवाहन करतो की आपण शहरामध्ये शांती ठेवा.